पुस्तकांमधून एकमेकांना पत्र पाठवण्याचा खेळ खेळता खेळता आम्ही कधी प्रेमात पडलो हे आमचं आम्हालाच कळलं. आम्हाला ना एक लव्ह स्टोरी हवी. मला तुम्ही फक्त एक महिना द्या, तुम्हाला जशी हवी आहे ना तशी स्टोरी मी लिहून आणतो. काल रात्रभर एका नवीन कॉन्सेप्ट वर काम करत होतो. अरे स्टोरी तुझ्या आजूबाजूलाच आहे, इतरा शोध. डॅड राहू, कालच त्यांनी मला विचारलं आपल्याला 7 वर्ष झाली आपण कधी लग्न करणार होते. गेल्या 6 महिन्यात 1 नवा रुपया कमवला नाहीये मी. तुझं ना जोपर्यंत फिल्म मध्ये करिअर होत नाही ना तोपर्यंत आई विल टेक केअर ऑफ अस. माझ्या तत्वात बसत नाही हे. काल गडबडीत इथून कोणाचं तरी पाकिट माझ्याकडे चुकून आलं होतं. अरे या पाकिटात पण एखादी गोष्ट असू शकते. रमा कधी कधी मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांना न विचारता आपण प्रेमात पडलो याची शिक्षा मिळते आपल्याला. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचं आय मीन प्रियसीचं पत्र 48 वर्ष जपून ठेवलं. माझं अंतर्मन मला सांगतंय मी या रमाची लव्ह स्टोरी लिहू शकतो. त्या दोघांपैकी कोणी एक जरी सापडलं तरी तुझं काम होईल ना. सुरेंद्र पाटील नावाचे पेशंट साधारण 72 साली इथे ऍडमिट होते. थोडे आधी आले असते ना ते तुम्हाला इथेच ऍडमिट भेटले असते की आम्ही 40 वर्ष पेशंटला सोडतच नाही. 1971-72 साली त्या इथे काम करत होत्या. सुनंदाताई त्यांना शोधतोय. तुमची हरकत नसेल तर प्लीज सांगाल मला तुमची आणि रमाकांतजींची गोष्ट. मी लग्न करू शकत नाही. आय थिंक तू तुझं डिसिजन घेतलंय. हे बघ राहुल माझं ऐक, ती सोडून गेली ना तर पस्तावशील. इतकी वर्ष जपून ठेवलेली तुमची ही आठवण त्यांना परत करून येतो. प्रत्येक असफल प्रेमाची जी गोष्ट असते तीच आमची गोष्ट आहे.